रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आकाशात दिसलेल्या विशिष्ट आकाराच्या आणि प्रकाशमान होणाऱ्या वस्तूंमुळे सध्या चर्चांना उधाण आले. ही गोष्ट परग्रहावरील तबकडी किंवा UFO तर नाही ना असा सवाल देखील उपस्थित होतोय. 18 डिसेंबर ते 22 डिसेंबरच्या रात्री आकाशामध्ये एका सरळ रेषेत प्रकाशमान होणाऱ्या वस्तू दिसल्याचा दावा केला गेला. दरम्यान या सगळ्यामध्ये आता अनेक शंका उपस्थित होत आहेत. मात्र सध्या इंटरनेट सेवेबाबत एलन मस्क यांची स्पेसएक्स ही कंपनी विविध प्रयोग करते आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं एकाला एक जोडून असे उपग्रह आकाशात सोडले गेलेले आहेत आणि हेच उपग्रह यावेळी दिसल्याचं जाणकार सांगत आहेत. तरी सुद्धा याबाबत अधिक अभ्यास होण्याची अपेक्षा सुद्धा जाणकारांनी व्यक्त केली आहे. रत्नदीप पवार यांनी हा व्हिडिओ शूट करून आपल्यापर्यंत पोहोचवलाय. मुंबईपासून जवळच असलेल्या रायगड जिल्ह्यातले समुद्रकिनारे पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ ठरले, त्यामुळे नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी केली आहे. पर्यटकांच्या आगमनानं स्थानिक व्यावसायिक देखील खुश आहेत. वाशिम शहरातल्या नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचं चित्र आहे. बाजारात नागरिकांची गर्दी वाढली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन वेगानं पसरतोय, त्यामुळे नियमांची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. क्रिसमस आणि सरत्या वर्षाचा निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मनालीमध्ये पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. रोज हजारो पर्यटक मनालीत दाखल होत आहेत. पर्यटकांना कोरोना नियमांचा विसर पडलाय. विना मास्क अनेक पर्यटक मनालीमध्ये फिरत आहेत. देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना पर्यटकांची ही बेफिकरी धोकादायक ठरू शकते. मुंबईमध्ये वांद्रे रेक्लेमेशनमध्ये नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वांद्रे वंडरलँड अवतरले. नाताळ सणापासून ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाईचा नेत्रदीपक आविष्कार वांद्रे वंडरलँडमध्ये साकारण्यात आलाय. मुंबईकरांनीही या नेत्रदीपक वांद्रे वंडरलँड पाहण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईमध्ये पहिल्यांदाच विद्युत रोषणाईचा कलात्मक वापर करत नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ख्रिसमस निमित्त अनेक सामाजिक संस्थांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. पिंपरी सौदागरमध्ये उन्नती सोशल फाउंडेशननं बच्चे कंपनीसाठी जादूच्या प्रयोगांचं आयोजन केलं होतं. त्याला लहानग्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवडमध्ये व्हॉट्सअप स्टेटसवर हातात पिस्तूल घेतलेल्याचा व्हिडिओ ठेवणाऱ्या भाईला बेड्या ठोकल्यात. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. कृष्णा राऊत असं या आरोपीचं नाव. वाकड परिसरात तो कोयता घेऊन दहशत पसरवत असताना त्याला अटक करण्यात आली. सह्याद्रीची उंची म्हणजे 24